नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजची व्हिडिओ आहे मकर संक्रांती। मकर संक्रांती 14 किंवा 15 येत असते। जाणून घ्या नेमकं तारीख आणि शुभ मुहूर्त। हिंदू पंचांगानुसार 2023 मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल। ग्रहांच्या राजा सूर्यदेव 14 जानेवारीला रात्री 8:21 मकर राशीत प्रवेश करते। उदय तिथी अनुसार मकर संक्रांती 15 जानेवारीला 2023 साजरी केली जाईल। मकर संक्रांती पुण्यकाल मुहूर्त आहे 7:15 ते 12:30 एकूण कालावधी आहे 5 तास 14 मिनिट। महापुण्यकाल मुहूर्त आहे 7:15 ते 9:15 महापुण्य कालावधी आहे 2 तास। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडे महत्त्वाचे टिप्स पण सांगणार आहे। ते पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागेल। चला तर मग सुरू करूया मकर संक्रांतीचं महत्त्व आणि उपाय। मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नान करा। आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल टाका। यामुळे सूर्याची कृपा आणि कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो। खास करून शनी आणि सूर्याची कृपा मिळते, कारण सूर्यदेव पुत्र शनिदेवाच्या घरी प्रवेश करतात। मकर संक्रांतीला सूर्यदेवाला अर्घ देण्याचे महत्त्व आहे। या दिवशी तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गुळ, लाल चंदन, लाल फूल, अक्षता टाकून ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा आणि अर्घ द्या। मकर संक्रांती गरिबांना दान करा। या दिवशी दान के दिल्याने पुण्य लाभते। मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे, म्हणून या दिवसाला खिचडी पर्व संबोधला जाते। मकर संक्रांतीला तिळगुळ खा आणि वाटा। मकर संक्रांतीला वसंत ऋतू सुरू होतो आणि या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर केलं तर चांगलं होईल। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे टिप्स सोबत। धन्यवाद।